यापूर्वी असं होत नव्हतं की वारंवार मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे शिवसेनेचे मुख्यमंत्री आहे म्हणून स्वतःला दावा करतायत, हे असा दावा करतात की मी शिवसेनेचा मुख्यमंत्री आहे, मी बाळासाहेब ठाकरेंचा स्वाभिमानी शिवसैनिक आहे, बरं का? असं जे काय काल परवा बोलत होते आणि रोज बोलतायत, त्यांचं दिल्लीने दारातलं पायपुसणं केलेलं आहे, वारंवार दिल्लीत जावं लागतंय. अरे मुंबई राजधानी हा महाराष्ट्र आहे शिवाजी महाराजांचा. छत्रपती शिवाजी महाराज एकदाच गेले दिल्लीला आणि आग्र्याला आणि सगळ्या खानांना धडा शिकवून आले दिल्लीश्वरांना, तुम्हाला काय चहा घेऊ का, पाणी पिऊ का, जेऊ का, झोपू का, हे विचारायला दिल्लीत जावं लागतं. ही महाराष्ट्राची शोकांतिक आहे. अनेक लहान सहान विषयांवर मंत्रिमंडळ विस्तार तर राहिला बाजूलाच, सरकारची किंवा राज्याचा विकासाची कामं राहिली बाजूला, अत्यंत फालतू प्रश्नासाठी या मुख्यमंत्र्यांना दिल्लीत जाऊन आदेश घेऊ लागतात. ही काय महाराष्ट्राची परंपरा नाही. यापूर्वी आम्ही अशा विषयांवर टीका केलेली आहे, पण स्वतः त्यांनी स्वतःला शिवसेनेचा मुख्यमंत्री मानू नये, एवढंच माझं म्हणणं आहे. की मी भाजपचा मांडलिक मुख्यमंत्री आहे, आम्ही भाजपचे गुलाम आहोत, आम्हाला दिल्लीत जाऊन आदेश घेऊन यावे लागतात, हे त्यांनी स्पष्ट करावं. आम्ही टीका करणार नाही. आज आम्हाला टीका करण्याचा अधिकार आहे, कारण तुम्ही महाराष्ट्राची बृहत प्रतिष्ठा ही दिल्लीच्या चरणी ठेवली. संजय राऊत यांच्या प्रवृत्ती आणि प्रकृती यांच्या पद्धतीनं त्यांनी अशा प्रकारचे उद्गार ते काढत आहेत मुख्यमंत्र्यांसोबत बरोबर, आणि हे अत्यंत चुकीचं आहे. मी संजय राऊत यांना विचारते की तुम्ही कोणाचे पाय पुसणार? तुम्ही लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही शरद पवार यांचे पाय पुसणं झालेले आहात. आमचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जे काल दिल्लीला गेले आणि दिल्लीला जाऊन पाय पुसण्याचा कार्यक्रम होतो का अशी सकाळी बोलत असताना टीका केली. मग मला संजय राजाराम राऊतला विचारायचं आहे, महाविकास आघाडीच्या काळात उद्धव ठाकरे जो वारंवार 10 जनपदला तिथे जायचे मुलाला घेऊन जायचे, मग काय तिकडे थाय मसाज द्यायला जायचे का? मग तिकडे कुठला कुठला कार्यक्रम चालायचा? एक मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री जेव्हा दिल्लीला जातात तेव्हा राज्यासाठी काहीतरी मिळावं, राज्याचा प्रश्न सुटावा म्हणून केंद्र सरकारच्या सातत्याने संपर्कात राहायला लागतं. पण तुझ्या मालक जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा त्यांनी स्वतःची आमदारकीसाठी स्वतःच्या मेवण्याला वाचवण्याच्या पलीकडे कधीच दिल्लीला जाण्याचा विचार केला नाही. आज तुझा मालक जो आमदार म्हणून पद घेऊन सगळीकडे मिरवतो ती आमच्या मोदी साहेबांचीच देण आहे. राज्याला काय मिळावं यासाठी तुझा मालक मुख्यमंत्री असताना कधीच केंद्र सरकारकडे गेला नाही. पण 10 जनपदला जी मातोश्रीची जी मम्मी बसते तिच्याकडे कितींदा गेला, तिकडे किती भांडी धुतली ह्याची पण थोडी माहिती आम्हाला द्यायला प्रवृत्त करू नका.